माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह सचिन वाझे, पालांडे, कुंदन शिंदेंना 16 एप्रिलपर्यंत CBI कोठडी सुनावण्यात आलेली आहे. चारही आरोपींची 5 दिवसांची कोठडी ही वाढवण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष CBI कोर्टानं हा निर्णय दिलेला आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात. अमे राणे आपल्यासोबत आहे. अमे, काय अपडेट आहे? कोर्टानं हा निर्णय देताना काय म्हटलंय? संदर्भात जो भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्याची CBI सध्या चौकशी करत आहे. त्यासाठी न्यायालयीन कोठडीत असलेल्या या चारही आरोपींना CBI ताब्यात घेतलं होतं. मात्र या चौघांचीही चौकशी अद्याप बाकी आहे आणि मुख्य म्हणजे अनिल देशमुख हे या चौकशीत सहकार्य करत नाहीयेत. ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीयेत. त्यामुळं इतरांच्या सह अनिल देशमुखांची समोरासमोर बसून आणखीन काही चौकशी करण्यासाठी CBI कोर्टाकडे परवानगी मागितली होती. साहजिकच याला आरोपींच्या वतीनं विरोध करण्यात आला. अपवाद होता तो केवळ सचिन वाझेचा. सचिन वाझेनं या पोलीस कस्टडीचं समर्थन केलं, परंतु कोर्टानं CBIचा युक्तिवाद आहे तो ग्राह्य धरत चारही आरोपींना आणखीन 5 दिवसांची CBI कस्टडी जी आहे, पोलीस कस्टडी ती वाढवून दिलेली आहे आणि शनिवारपर्यंत हे चारही आरोपी CBIच्या ताब्यात राहतील आणि त्यांना पुन्हा एकदा शनिवारी कोर्टात हजर केलं जाईल. दीपक, आम्ही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.